हाय, नमस्कार सगळ्यांना। नमस्कार सगळ्यांना भावानो बहिणीनो, चाललंय माझ्या घरी भावानो बहिणीनो। आता काय मग गाडी तर काय सर्व्हिसिंग नाही झालेली, आता काय बायकोला सांगितलं कळत नाही भावानो बहिणीनो, काहीच नाही। पण चला जाऊन त्याच्या आधी पाणी पियासाठी थांबलो मी, निघालोय घराकडं। आता बकऱ्यावाली इथं गोड त्यांच सगळं संकट असत। पाण्याची बाटली येतानीच भरून घेऊन आलो होतो भावानं बहिणी मी। काय ताण लागल्यावर काय करायचं भावानं बहिणी मग? हा, राखण लावतो आधी। आता मी घरूनच शोरूम मध्ये फोन लावला होता बरं का भावानो बहिणीनो, दोनदा फोन लावला होता। आणि दोनदा फोन लावल्यानंतर फोन काय उचलला नाही शोरूम मध्ये। आणि मग आता उचलला नाही त्याच्यामुळं म्हणलं की बाबा यायला बाबा कन्फर्म होय ना की बाबा जावा का नाही, जावा का नाही तालुक्याला। म्हणलं उभं हलपाडा व्हायला नको ना आपल्याला तालुक्याला। आता हलपाडा झाला का राहिला, मी तीच सांगत होतो बायकोला, म्हणत होतो की हलपाडा होईन, एक तर फोन उचला नाही। आणि आता गेलो होतो भावानं बहिणी तिथं मी, तर आता दोन चार गाड्या सर्व्हिसिंगला, आता एक मोठी गाडी असलं लिहिलं मोठं गाड्या, नव्या गाड्या घेऊन आली होतं बरं, आता ती खाली करायची चालली होती तिथं। मग आता ती काय मला म्हणले की तुम्ही काय करा, तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या बरं। त्यांना मी म्हणलं राव तुम्हाला मी दोनदा फोन लावलाय, तुम्ही उचलला नाही राव फोन। हां, आता कस्टमरचा फोन येतो, कोणाचा फोन येते, तुम्ही उचलायला पाहिजे ना फोन, खरं आहे का नाही भावानं बहिणीनो? फोन उचलल्यानंतर बो आम्हाला कळलं असतं की आम्हाला हेलपाटा झाला नसतंच ना मला। हां, झाला असतं का मला हेलपाटा शोरूमला? मला हेलपाटा नसा त्यांना, त्या मालकाला म्हणलं, शोरूमचा जे मालक आहे ना त्यांना म्हणलं राव तुम्ही फोन फिरून उचलत जावा, म्हणजे आम्हाला हेलपाटा फिरपा होणार नाही ना। पाय कुदर भावानं बहिणीनो सांगितलं ऐकत बी नाही राव। मी सांगत होतो की बाबा हेलपाडा होईन, कशाला पेट्रोल जळायला जायचं तालुक्याला, पण ऐकतच नाही। तुम्हाला काय करायचं, माझ्या गाडीचं पेट्रोल जळून द्या, तुम्ही जाऊन या, तुमच्या काय पदर, तुम्हाला पेट्रोल जळायचंय का, तुम्हाला काही रुपया घालवायचा आहे का, पैसे घालवायचे तुम्हाला? हा, माझी गाडीच तालुक्याहून जाऊन आली, माझ्या गाडीचं पेट्रोल जळन, तुम्हाला काय एवढं फक्त जायचा तरच ना? आता काय म्हणायचं भावानं बहिणीनो दाजीनी आता? हा बरं, मी काय तुम्हाला हो का, तुम्हाला मी सांगा, आता दाजीला मला हेलपाडा झालाय भावानं बहिणीनो, आज मी तालुक्याला आलोय, मला तळतळी येईन का नाही राव भावानं बहिणी? बरं हिला कुणी सांगायचं भावानं बहिणीनो? बरं मी सांगायला गेलो की माझं ते कुठलंच काय ऐकत नाही भावानं बहिणी, अजिबात आपलं काय ऐकत नाही। आता नाही ऐकत म्हणल्यानंतर मग आता काय करायचं भावानं बहिणी? हा बरं, मी फक्त काय आहे ना भावानं बहिणीनो, हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण भाऊ बहिणी मलाच काय करतात माहिती का, मलाच बोलतात। आता ही इथून माग असंच झालंय बरं का सगळं। आता मी खरं बोलायचं सोडून दिलंय भावानं बहिणी, आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात आता झालं चालू, झालं चालू पहिल्यासारखं भांडण, आणि आता झालं चालू, आता मग आहे ती खरं भावानं बहिणीनो, दाजीला काही पटत नाही भावानं बहिणी, आपल्याला खोटं आहे ना कसल्याच गोष्टी पटत नाही। तर चला भावानं बहिणीनो आता निघालो मी घराकडं हळूहळू हळूहळू आपलं जातो, अजून बरंच लांब जवळजवळ लांब आहे ना, आता तालुक्याला यायचं आणि जायचं म्हणजे काय, आता जाऊ द्या, सध्या ज्याला रोड झालाय चांगला म्हणून काय वाटत नाही, पण पहिलं दाजी तालुक्याला कामात येत होता, लय तारा भावानं बहिणीनो रोड खराब, आता त्या गाडीचं वरती झालं सर्व्हिसिंग नाही त्या गाडीला। चला भावानं बहिणीनो बोलण्यात काय अर्थ नाही, आता जातो घरी, असं वाटतंय भावानं बहिणीनो घरी गेलं की पहिले दोन दणक टाकावात, पण आता काय भावानं बहिणीनो आपलंच दातन आपलंच बोट, त्याच्यामुळं म्हणायचं काय आणि बोलायचं काय, ह्याच्यामुळं दाजी आहे ना अलीकडं अलीकडं बोलायचं सोडून दिलेलं आहे। तर आता मला भाऊ बहीण म्हणतातच
तुझ्या नेस्त्या बोलण्यात दम आहे, तू काय समोर जाऊन काहीच नाही करू शकत. आता काय बोलता बाबा ना बहिणू समोर जाऊन? हां आता मी हो का माझं मन तुमच्यापाशी मोकळं करतो. आता तुम्हाला चांगलं माहिती आहे माग दाजी, आता मसलंय दाजी बोलत नव्हता का? मसलंय भांडण होत होतं पर सगळ्यांसमोर भांडण होतं असं काय नाही. पण बायकोला काय म्हणा गेलं नाही, काय बायको का करावळा केल्याशिवाय राहत नाही बाबा ना बहिणू, का करावळा केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणलं मग जाऊ दे कशाला काय, म्हणलं चार माणसात इथं जाबरो जाण्यापेक्षा आपलं गप्प पडायला नाही बरं. काय म्हणायचं तुम्हाला बाबा ना बहिणू? हां चार माणसात इथं जाबरो जाण्यापेक्षा आपणच आपलं गप्प बसायचं. आता बरं मी भाऊ बहिणीला सांगायचा प्रयत्न करतोय, मन मोकळ प्रयत्न करतोय करायचा, तर भाऊ बहीण मराच नाव ठेवतात. बरं ही सगळी जी आहेत ना बाबा ना बहिणू, आता अहो तुम्ही दोन शब्द सांगा समजून बायकोला. मला काय सांगता, मला काय वाईट वाईट कमेंट करता, जी मी आहे ती खरी परिस्थिती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय ना. हा बरं त्या बायकोला ते दिलंय समजून सांगायचं, सोडून माझ्याच माझ्या हात धुवून लागत. आता काय करायचं बाबा ना बहिणू? हा आहे काही खऱ्याची दुनिया नाही म्हणायचं, खऱ्याची दुनियाच नाही राहिली बाबा ना बहिणू. बरं चला निघतो मी आता घरी, गेल्यानंतरच नक्कीच व्हिडिओ बनवीन दाजी. तर चला निघालो घरी आता. हॅलो भाऊ अनुभव न घरी धावफळ करीत लवकरच, कसं आहे पोरीला आणायला जायचं परत? हां आता थांबलो होतो जरा थोडं तालुक्यात, म्हणलं मिळन सर्व्हिसिंग करून पण काय नाही मिळली, चला नाहीला जाणे आलो घरी. आता बघू काय म्हणती बायको नेमकी. आता आपण तर काय बोलणार नाही भाऊ अनुभव न, काहीच नाही. आता मी सकाळी म्हणत होतो चांगल्याहून सांगत होतो, म्हणलं बाबा कसं आहे आधी मी बघू दे मला फोन करून. आता एकूण तिकून तर फोन केलाच, तर फोन तर उचललाच नाही, तरी बी म्हणली जाच. आता गेलो काय करणार नाही, जाऊ दे मरू दे आता भाऊ बहिणू. आता ही काय काय म्हणतील काय नाही, आता दाजीला भाऊ बहीण म्हणतात दाजी बायकोला लय देतो, बायकोला बायकोच्या पुढं काय दाजी बोलत नाही. दिसतंय का भावानं बहिणी? सोम है का काय? काय पिलू जेवती का काय लागत? जेव जेव हा परवाच आराम चाललाय, टी व्ही बघत पोरी. काय केलंय बात असं वय? जेव जेव चांगला पिक्चर लावलाय लागला काय भाऊ ना बहिणू? दोन दिवस सुट्ट्या राहिल्या आणि मग आपलं चला घरी, आय बाबाच्या घरी तेवढाच आराम सुख देखीला मिळतो ना. हां अगो गिरे व लाईट लाईट गिरी, थोडंफार होईना आपलं काम. कपडे बदलतो आता भाऊ ना बहिणू, मग काय संपलं आता दाजीचंही कपडे घालायचं संपलं म्हणजे काय भाऊ ना बहिणू? आपलं पुढं मोडं इकडं तिकडे जायचं म्हणलं तरच दाजी कपडे घालतो, तसं काही कपडे नाही घालीत. अहो आजच कवा 6 महिन्यातून आज हे ड्रेस घातला असत, मी शर्ट घातला असत. कवा तिकडं सासरवाडीला दोंड्याच्या कार्यक्रमाला गेलतो तेव्हा हे शर्ट घातलेला आहे, आणि ती बी त्या आयुर्वेदाच्या लग्नात घेतला होता शर्ट. लग्नात तर घातलाच नाही, टायमिंग तर भेटलाच नाही आपल्याला कपडे घालायला. बी बघितलं तुम्ही हिडू लग्नाचं जरा जाऊन त्याला त्याच्या नशिबाने व्हायचं ते झालंच. आपण काय सासरवडच्या बाबतीत काही आपण वाईट बघतो काय? आपण आतापर्यंत बोलत नाही भावा काहीच नाही, काय आपल्याला घेणं देणं नाही पुढं काय नाही काय नाही काय नाही. हाय का आपला काही शब्द त्यांच्याबद्दल?
आपलं काय त्यांच्याबद्दल आपलं बोलणं बी नाही, चालणं बी नाही, आपण बोलत बी नाही त्यांच्याबरोबर. काय करायची भाऊ त्यांना, आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही तर दहा म्हणते दहाजी बघा, आता बायकोला तर ठेवतोय नावं, आता तिकडं नावं ठेवायला लागलं. काय करायची मला भावा बहिण, बायकोला तरी कुठं नावं ठेवतोय मी, पण आपल्यावर व्यवस्थित राहिली बाईन, असं माझं म्हणणं आहे. रोसणं फुगणं नको. आता मी तर काय या बहिणीकडे जाऊन आलो तर माझा तर पिछाच धरला, माझ्या रोसतोय फुगतोय तोंड फुगितोय. आता हाय का भावानं बहिण, आता बहिणीकडे जावा का नाही राहून मी? आता ही तिकडे गेली माहेराला, चार दिवस राहिली बहिणी भावात तिथं, चार दिवस आराम केला मस्त बघ, एन्जॉय केला तिने. माझा काही शब्द आहे काय बोललोय का त्याला काय, बाबा तू काय गेली आमक तमक. आता तिथं मला तर म्हणते नुसतं फोन आला की तीन जागेवर आकडतोय, तीन जागेवर फुकतोय. मी माझ्या माहेरांच्या माणसांबरोबर बोलावा का नाही, चालावा का नाही, मगाशीच माझ्याकडे असं गोळी वाटरून बोलत होती जाताना. काय म्हणलो मगाशी भावानं बोलून मी, आता काय काहीच नाही ना, माझं बोलणं नसतं, चालणं नसतं, काहीच नसतं, बोलतच नाही आपण. काय काय करायचे म्हणून चल तिकडं बाई, तू तास नाही दोन तास बोलत बस तिकडं, मला काय करायचं आहे नेमकं तिकडं? मग काय आहे का नाही भावानं बोलून किती येऊ द्या ना फोन, तास दोन तास येऊ द्या, चार तास येऊ द्या फोन, मला काय करायचं भावानं बोलून काय म्हणायचं तो मला? आपलं कारणच काही येत नाही. मग आता मला सांगा, आता मी बहिणीकडे गेलो, माझ्यावर काय फुकायची काय गरज आहे का? आहे का काय फुकायची गरज? आता माझ्या बहिणीकडे मी गेलो, आपलं कार्यक्रमाला गेलो होतो, दत्त जयंती होती, त्याच्यामुळे मला बोललो होतो फोन करून, म्हणून मी गेलो होतो. आपलं बसलो उठलो, चहा पी पिलो, आता तिथं कार्यक्रमातच मस्त बघे जेवण होतं दत्त जयंतीच्या निमित्ताने, त्याच्यामुळे तिथंच जेवलं. बहिणीची तर जेवलं बी नाही, काहीच नाही, फक्त आता माझ्या चहा प्यायची इच्छा नव्हती, तिथं काहीच नाही, तरी मी चहा पिलो आपला, म्हणजे बहिणीने केला म्हणले, आता चहा तरी निदान पी म्हणून आपलं बसलो, चहा पिलो घडीभर एक दहा पंधरा, अहो ज्यादा वेळ बसलो सगळं नाही तिथं, कार्यक्रमालाच भरपूर टाईम झाला तिथं, आणि साडेसात वाजले तिथं कार्यक्रमात, तिथं बहिणी तिथं आलो, बहिणी तिथं इकडे इकडे बाबा 10-20 मिनिटं तिथं बसलो असतो, याच्यावर तर बसलोच नाही. आता ती बी बसलं बी असता अर्धा तास नाही, तासभर बसलो असतो तिथं मी, पण काय होतं की आता इकडं वड घरी यायची वड ना, आता अंधारा इंधाराचं आज काय ते अंतर जवळ आहे बाबा बहिणी, हां जवळजवळ तुम्हाला नाही म्हणलं तरी ही 18 आणि ती 18, 18-2 34 35 किलोमीटर जायला आणि 35 किलोमीटर या, म्हणजे भरपूर आता नाही जरा दिवसा माणूस किती बी लांब जाईन ना राव, 200-400 किलोमीटर जाईन ना, पण आता नाही जरा बारकी गाडी, आता होती मोठी गाडी तर ती बी विकून टाकली ना, आता कायची गाडी? हा मग मोठी गाडी असल्या माणूस बिनदासवानी कुणीकडे बी जातं येतं जातं तसं काहीच नाही ना बाग. तर चला भाऊ ना बहिणीनो, कसं आहे मध्यान दाजी लय बोलायला लागलाय, कशाचं बोलायला लागलाय भावानं बहिणीनो, हाय ती परिस्थिती सांगतोय. आता भाऊ बहीण मला म्हणतात आला पाहिल्या चालेव, आला बांधणाव, लेकर बाळ घरी आल्या तर निदान त्यांना 2 दिवस ते सुख समाधान राहू द्या घरी. आता काय म्हणतोय मी लेखीनला, काय बोललोय का त्यांना, काय बोलतोय का, काय आल्यात त्या? बघा माझं भावानं बहिणीनो बायकोबरोबर भांडा नाही, माझ्या लेखीबरोबर नाही भांडा माझं काहीच, आपला त्यांना एक शब्द बी नसतो, पण त्यांना एवढं मात्र खरं आहे, त्यांना वाटतं की बाबा चला आपल्या आई बाबांनी नको वाटायला, किचकिचकिचकिच सारखे घरात, एवढं मात्र त्यांना वाईट वाटतंच, पण नाही ना भावानं बहिणीनो आपल्याला काय म्हणायचं व्याकरणला, आपण काय म्हणू शकतो? काहीच नाही ना, काय बोलायचं त्यांना दवा व्याकरणला, आपण काय म्हणू शकतो दवा? आल्या तर आपल्याकडं 4 दिवस राहत्यान जात्यान सुखासमाधान, परत आपल्या शाळेत तिकडं त्याच्यात झालं हे लॉकडाऊन पडायचं, लॉकडाऊन पडायचं व्हायलंच पडतंय का काय, त्याची बी चिंता आहे ना. आता अजून काय आपल्याकडे फिक्स नाही, तिकडं लांब तिकडं केरळ तिकडं चाललेलं आहे, पण आता काय बी बातमी आहे त्यात, त्याच्यामुळं मग माणूस जरा डोक्यात इकडंच येतं ना बाबा, काय होतंय काय नाही. लेकरांची मागलं लॉकडाऊन पडलं त्यावेळेस जवळजवळ 2 वर्ष नुकसान झालं मुलांचं ना शाळेचं, पण आता ह्यावेळेस बी तसं नाही हो. आता आपली अपूर्वा पहिलीच होती, डायरेक्ट तिसरीत गेली, मग असं होतं ना, मग आता ते मधलं वर्ष गेलं ती व्हायलाच गेलं ना. मग ती अपूर्वाला जरा पहिल्यापासून जरा कसं आहे शिक्षण 2 वर्ष तशीच व्हायला गेलं ना. आता मस्त आपण ऑनलाईन अभ्यास लावलं होतं त्यांना, म्हणजे क्लास लावलं होतं, तसं काय नव्हतं. अपूर्वा चांगली हुशार होत झाली आपली, पिलू बी चांगली हुशार झाली होती, तसं काय अडचण नव्हती भावानं बोलणं, पण फरक पडतोच ना. बरं जाऊ द्या, आता लय माझा बोलण्यात वेळ गेलाय, आता आपले कपडे बदलतो, आता पोरीचा टाईम होईन भावानं बोलणं थोड्या वेळात, पोरी लहान आहे
अरे आपलं धारपुड्यापर्यंत काय आपलं होईल, थोडंफार काम आपलं ते करायचं. आता बघू उद्या सकाळी मी परत आता 10 वाजता बोललोय आपल्याला सर्व्हिसिंगला, आता लवकरच 10 वाजता बोललोय त्याच्यामुळे लवकरच मला जावं लागेल. तर असू दे भावा, बोल ना, चला बाय बाय मग सगळ्यांना, नक्कीच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.